नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अमरनाथ भिसे आणि माझ्या अमरनाथ टेक्निकल चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला फक्त 30 सबस्क्रायबर बाकी आहेत, तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूयात. अंतर्गत गुणावर शालेय व्यवस्थापन पदविकाचा निकाल घोषित करावा, मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे शिक्षकांची मागणी. मुंबई डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट शालेय व्यवस्थापन पदविकाचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे घोषित करावा, अशी मागणी आमदार निरंजन राव खरे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. याबाबत अनेक शिक्षकांनी तर पत्रे लिहिली आहेतच. शिवाय आमदार निरंजन राव खरे यांनी कुलगुरूंना 24 जून रोजी पत्र पाठवून ही मागणी केली आहे. शालेय व्यवस्थापन सुरळीत चालविण्यासाठी व्यवस्थापकाकडे अवगत करावे लागते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने याचा विचार करून 1993 साली राज्यातील माध्यमिक शाळा प्रमुखांच्या सेवांतर्गत शिक्षणाची गरज भागविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या शैक्षणिक शिक्षणशास्त्र विद्याशाखेचा शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम तयार केला. आता या शिक्षणक्रमाला शासनाची मान्यता व होऊ घातलेल्या मुख्याध्यापकांसाठी अनिवार्यता प्राप्त झाल्याने अनेक शिक्षक या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. या अभ्यासक्रमात शैक्षणिक व्यवस्थापन, कार्यालयीन व्यवस्थापन, शालेय आर्थिक व्यवस्थापन, शाळेची रचना व भौतिक सुविधा, विद्यार्थी गुणवत्ता विकास व कृती संशोधन आराखडा असे विषय शिकविले जातात व अंतर्गत कामांसाठी गुण दिले जातात. मे महिन्यात या अभ्यासक्रमांची परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर होती असते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन असल्याने परीक्षा होतील की नाही याबाबत सशंकता आहे. त्यातच 15 जूनपासून शिक्षकांना शाळेची कामे करावी लागत आहे, त्यामुळे अंतर्गत गुणांच्या आधारे अभ्यासक्रमांचा निकाल घोषित करावा अशी मागणी शिक्षकाकडून होत आहे. वर्षभर या अभ्यासक्रमाचा अभ्यास शिक्षकांनी केला आहे, तसेच अंतर्गत कामे केली असल्याने परीक्षांची आयोजन करणे विद्यापीठाला शक्य नसल्यास अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल घोषित करावा अशी मागणी आमदार निरंजन रावकरे यांनी केली असल्याचे भाजप शिक्षक सेलचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.